मिरज एसटी स्टँड परिसरात एसटी व चारचाकी वाहनांची धडक, पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच अपघात, डॉक्टर महेश कांबळे यांचा आरोप. मिरजातील स्टेशन चौक या ठिकाणी एसटी स्टँडजवळ व एसटी व चारचाकी वाहनाचा अपघात होऊन चारचाकी वाहनातील प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. या अपघातात स्टेशन चौकातील वाहतूक पोलीस जबाबदार असल्याचा आरोप संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे संस्थापक व शिवसेना नेते डॉक्टर महेश कांबळे यांनी केला आहे. अपघात ठिकाणाहून बोलताना डॉक्टर महेश कांबळे म्हणाले, अपघात वाहतूक पोलीस जबाबदार असून गाड्यांची तपासणी करण्यासाठी चारचाकी वाहने थांबवली जातात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलिसांचा निष्काळजीपणाच याला जबाबदार आहे. महात्मा फुले चौकात वाहतूक पोलीस 24 तास उभे राहून वाहनधारकांना त्रास देण्याचा प्रकार होत आहे. स्टेशन चौकात याही अगोदर 2 अपघात झाले असून यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षकांनीच आता मिरजेतील वाहतुकीच्या शिस्तीबाबत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही डॉक्टर महेश कांबळे यावेळी म्हणाले. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. आज मिरज शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी एसटी स्टँड लगत एक अपघात घडलेला आहे आणि हा अपघात आज खरा घडलेला आहे तर तो पोलिसांमुळे घडलेला आहे असं मी स्पष्ट बोलतो. कारण इथं जे ट्रॅफिक कर्मचारी जे आहेत, ट्रॅफिक पोलीस जे आहेत, ते गाड्या अडवताना गाड्या चेक करण्यासाठी रस्त्याच्या साईडला घेऊन यांनी गाड्या चेक करून अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन चेक करणं गरजेचं असताना त्यांच्या बेजबाबदारपणामुळे आज इथं अपघात घडलेला आहे. समजा त्या गाडीमध्ये जे काही महिला होत्या, मुली होत्या, त्यांना जर काय झालं असतं तर याला जबाबदार कोण असतं? मी मिरजेचे जे ट्रॅफिक पी आहेत मानेसाहेब, मी एसपी साहेबांना एक विनंती करतो की मिरजेमध्ये ट्रॅफिकच्या ज्या ज्या पॉईंटवर ड्युट्या लावलेल्या असतात, विशेष करून महात्मा फुले चौकामध्ये सकाळी रात्री दुपारी 24 तास ट्रॅफिकवाले असतात आणि बेसुमार तिथं ज्या लोकांना त्रास देण्याचं काम सुरू असतंय त्याच पद्धतीनं आज ह्या स्टेशन चौकात सुद्धा परिस्थिती आहे. काही महिन्यांपूर्वी इथं 1-2 लोक या अपघातानं मयत झाली होती, पण या मयताला कारणीभूत धरलं गेलं आमच्या इथले जे फळ विक्रेते आहेत त्यांना कारणीभूत धरून त्यांचा धंदा बंद करायला हवा. पण माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, जे वाहतूक कर्मचारी जे आहेत त्यांनी थोडंसं कुठेतरी व्यवस्थितपणे गाड्या थांबवून चेक करत असताना रस्त्याच्या साईडला घेऊन चेक करणं अपेक्षित आहे, पण यांना कुठलंही भान राहिलेलं दिसून येत नाही. त्यामुळे माननीय जिल्हा पोलीस प्रमुख गेडाम साहेबांनी स्वतः मिरजेच्या ट्रॅफिक पोलिसांच्या बाबतीत जे काही सुरू आहे त्यात लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे, मी तशी मागणी करतो.